राफेलच्या खरेदीमध्ये मोदी सरकारने घोटाळा केला असून देशाचे हजारो करोड रुपयांचे नुकसान केले आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. या विरोधात पुण्यात सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. राफेल प्रकरणी भाजपाने केलेला भ्रष्टाचार उघड करून त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या विरोधात देशात काँग्रेसने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुण्यातही शहर काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आपल्या सर्वांना माहिती की काँग्रेसच्या राज्यामध्ये युपीए सरकारने एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये होते, पण तेच 526 कोटीचं विमान 1600 कोटी रुपये घेण्याचा ह्या मोदी सरकारचा घाट आहे, त्यांनी हे घेतलेलं आहे. आणि अशा कंपनीला ह्या विमानाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे की ज्या कंपनीला अनुभव नाही आहे, अंबानीच्या कंपनीला ह्याचा कधी अनुभव नाही आहे, केवळ 10 दिवस रजिस्टर झालेल्या कंपनीला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट देऊन इतका मोठा घोटाळा करणारं हे सरकारचं धाडस. ह्या ठिकाणी लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की सरकार किती भ्रष्टाचारी आहे. यावेळी कार्यकर्ते यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत राफेल बाबतीत संयुक्त समितीसमोर खरेदीची सर्व प्रक्रिया समोर आणून सभागृहात चर्चा करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे.